सचिन वाझे हे आयपीएलच्या सट्टेबाजांकडून खंडणी मागत असत आणि या खंडणीत शिवसेनेचे युवा नेते वरुण सरदेसाई वाटा मागण्यासाठी वाझेंना फोन करत असल्याचा खळबळजनक आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलेला आहे. सचिन वाझे यांच्या प्रकरणी एक खळबळजनक असा आरोप येतोय आणि यात वरुण सरदेसाई यांच्यावर सुद्धा हा खळबळजनक आरोप करण्यात आलेला आहे. आयपीएल सट्टेबाजांकडून सचिन वाझे खंडणी मागत होते आणि या खंडणीत वाटा मागण्यासाठी वरुण सरदेसाई हे वाझेंना फोन करत असत असा आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलेला आहे. तुमची अटक किंवा छापे तुमच्याकडे आपण मारू नये असं अगर तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही आम्हाला 150 कोटी द्या अशी मागणी केली गेली. कुठलंही मुंबई महानगरपालिकेचं टेंडर असेल तर त्याचंच नाव तुम्हाला दिसणार. तर हा जो काही वरुण सरदेसाई आहे ह्याचे आणि त्या वाझेच्या मधले जे संभाषण आहेत ते महत्वाचं आहे असं मला या निमित्ताने सांगायचं. वाझेचे सीडीआर रिपोर्ट असतील, वाझेचे व्हॉट्सअप कॉलचे रेकॉर्ड असतील, त्याचे आणि ह्या सरदेसाई बद्दल मध्ये झालेले जे काही संभाषण आहे ते संभाषण तपासलं पाहिजे. तुम्हाला वाझेचे तपासायचे नसतील किंवा त्याच्या काही अडचणी असतील तर वरुण सरदेसाईचा सीडीआर रिपोर्ट काढा. विठू माऊलीचा गजर म्हणजे राज्यातल्या आणखी काही घडामोडी पाहणार आहोत मात्र झटपट. नागपूर बेलतरोडी पोलिसांनी हैदराबादहून दिल्लीला जाणारा सुमारे 13 लाखांचा 91 किलो गांजा जप्त केला. धक्कादायक म्हणजे गांजा तस्करी करणारा एक शिक्षक आहे. शिवशंकर इसमपल्ली असं अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचं नाव आहे. लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्यानं आपण गांजा तस्करी करू लागल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. तो मूळचा हैदराबादचा आहे. पोलिसांनी वर्धा मार्गावर सापळा रचत ही कारवाई केली. सातारा जिल्ह्यातील पुसेगावात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच वीज वितरण कंपनीच्या वसुली पथकाच्या अधिकाऱ्यांची गाडी फोडली. दुष्काळी भागातील वीज बिल न भरलेल्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केल्यानं चिडलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करत गाडीच्या काचा फोडल्या. फोडलेल्या गाडीवर या शिवसैनिकांनी शिवसेनेचा झेंडा देखील लावला. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणपासून जवळच असलेल्या लोटे MIDC सुप्रिया केमिकल कंपनीत स्फोट झाला. हा स्फोट रिॲक्टरचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी काही कामगार जखमी झाले असून अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही कामगार आतमध्ये अडकले असल्याची माहिती देखील समोर आली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातल्या 53 गावाजवळ गव्यांचं दर्शन झालं. गवे चक्क शेतात घुसल्याचं दिसलं. गवे मानवी वस्तीत दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वनविभागानं याकडे तात्काळ लक्ष देणे. आई भवानीचा गजर म्हणजे